काय करतोस तू इकडे? काय नाही रे, ब्लॉग नेक्स्ट काय करायचं तो विचार करतोय, कुठे शूट करायचं. अरे मग चल ना, एक स्पॉट आहे आपल्याकडे रताट. आहे का? हा चल ना मग, चल. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ सकाळ तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नुसतं ब्लॉग. तर आज आपण आलो आहे भगवती किल्ल्यावर येते. तर चला एक्सप्लोर करूया भगवती किल्ला. तर अशा प्रकारे याचं प्रवेशद्वार आहे, इथून सुरुवात होते किल्ल्याला. आणि त्यासमोरच हॉटेल आहे जिथे तुम्ही नाश्ता वगैरे प्रॉपर करू शकता, पण आता संडे असल्यामुळे आज कदाचित बंद आहे. तर चला आपण वरती जाऊया. तर या किल्ल्यावर भगवती मातेचं मंदिर आहे, कदाचित ज्या त्यामुळेच किल्ल्याला भगवती किल्ला असं नाव दिलेलं गेलं आहे. अरे मग सुंदर असं गाव दिसतंय बाजूला, समुद्राला लागूनच असा किल्ला आहे. आणि हा आहे मुख्य दरवाजा. तर इथून आपल्याला वरती जायचं आहे. इकडे तुम्हाला प्रॉपर असा मॅप बघायला भेटतो भगवती किल्ल्याचा, जिथे भगवती बंदर आहे, बालेकिल्ला आहे, दत्त मंदिर आहे, कडेलोट पॉईंट आहे. तर ह्यातला एक एक पॉईंट आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर जसं तुम्ही आतमध्ये येता, समोरच तुम्हाला भगवती मातेचं मंदिर दिसतं इथे. आज आपण सकाळ सकाळ आल्यामुळे इकडे कोणी पर्यटक सुद्धा आले नाही आहेत, आपणच आहेत. तर मित्रांनो, आता पूजा चालू आहे मंदिरामध्ये, त्यामुळे बंद ठेवले. तर आपण तोपर्यंत आपण आजूबाजूचा एरिया एक्सप्लोअर करूया, त्यानंतर तोपर्यंत त्यांची पूजा होईल, मग आपण दर्शन घेऊ शकतो. तर चला तुम्हाला आजूबाजूचा किल्ला कसा आहे ते दाखवतो. किल्ल्याच्या चारी बाजूनी तुम्हाला अशा प्रकारे चालायला वाट केलेली आहे, तिथून तुम्ही किल्ल्याच्या चारी बाजूनी फिरू शकता. आणि हा आहे आपला रेडे बुरुज, जो आपण मगाशी बघितलेला. चला आपण आता पुढचा पॉईंट एक्सप्लोअर करू. हा आहे आपला बसक्या बुरुज. तर अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या प्रदक्षिणा करण्याबरोबरच प्रत्येक बुरुज, प्रत्येक ठिकाण एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो आहे. आणि इथे लिहिलेलं आहे आपली संस्कृती आपला अभिमान. तर खरंच आहे ते, आपण आपली संस्कृती जर जपली तर तो आपलाच अभिमान आहे, त्यामुळे आपल्याला ती जपायला हवी. या बुरुजाचं नाव मारक्या बुरुज. आणि हा आपल्याला लागला आहे आता वेताळ बुरुज. हा तो रोड जिथून आपण आलो गाडीनी, खाली तुम्हाला पार्किंगला सुद्धा जागा आहे. आणि या साईडलाच खाली आपला प्रवेशद्वार आहे किल्ल्यावरती यायचं.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवा। तर इथे तर हळूहळू पर्यटकांची यायला सुरुवात होत आहे। चला आपण राहिले स्पॉट लवकरात लवकर एक्सप्लोर करू आणि मग नेक्स्ट ठिकाणी जाऊ। तर आपली प्रदर्शनं पूर्ण झाली। ह्या प्रकारे अशा प्रकारे आपण इथे आलेलो आहे आणि जिथून आपण स्टार्ट केलं तिथेच पोचतो। तर अशा प्रकारे आपला किल्ला तर एक्सप्लोर करून झालेला आहे पूर्णपणे। आता जा किल्ल्याच्या बाजूला अजून एक स्पॉट आहे जो बघण्यासारखा आहे, तर आपण आता तिकडे जाऊया। तर मित्रांनो, आपण आलेलो आहेत आता एका दुसऱ्या स्पॉटवर। तुम्ही ह्या साईडला बघत असाल तर हा आपला, तर इथे वरती हा भगवती किल्ला आणि याच्या खालीस उतरलात की तुम्हाला एक पॉईंट बघायला भेटतो जिथे आता ॲक्टिव्हिटी तर बंद आहे। त्या आतमध्ये तुम्हाला जाता येतं, तर आता सध्या बंद असल्यामुळे आपल्याला जाता नाही येणार, तर आपण दोनच त्याची मजा घेऊया। कॅजुअल शूजवर बघा, अशा प्रकारे ट्रेकिंग चालू आहे आमची। तर आपल्याला तो पॉइंट एक्सप्लोर करायचा आहे, त्यामुळे जरा खाली उतरतो आहे आपण। स्वामी चलो। मागे आठवत आहे आम्ही कोल्हापुरी चप्पल घालून उतरलेलो, त्यामुळे थोडं घाबरेलो, आता घाबरेलो होत आहे। आलो हा भगवती किल्ल्याच्या खालचा भाग आहे जिथून भगवती किल्ल्यावर जायचा आधी मार्ग होता, तो मार्ग आता बंद करण्यात आला आहे। उतरलो आपण सक्सेसफुली, रस्ता ऐकून नव्हता आला, मागून करू मी तिकडनं। ब्लॉगिंग चालू आहे तसा खरं, ब्लॉग चालू आहे आमचा, लाईव्ह ब्लॉग चालू आहे। आपण केली आहे ट्रेकिंग भाऊ, हो केली आहे। विसापूर, प्रतापगड, सरसगड, अजून असे काय काय पठार आहेत जे मला खायचे गावच्या ठिकाणी। तर अशा प्रकारे पूर्ण दगडाची अशी वाट आहे। तुम्हाला सावकाश जायचं, एक एक पाव, एक एक पाय तुम्हाला काळजीपूर्वक टाकायचं आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही उतरू शकता खाली। नक्की बघा, पण अशा प्रकारे आपण खाली तर आलेलो आहे पूर्ण। आपल्याला आता हळूहळू तिकडे जायचं त्या कॅनॉनच्या जवळ। तर थोडं आपण अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करूया आपण आणि मग इथून निघायला बघायचं आहे। तर आप पाहू शकता तुम्ही, वरती किल्ला आहे आणि खालीच गुफेरी मार्ग आहे। कदाचित याचा वापर किल्ल्यामध्ये जाण्यासाठी करत असावा। फायनली आपण पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर। ही जागा आपल्याला एक्सप्लोअर करायची होती। तुमच्यापैकी कोणी जर गेलं असेल आतमध्ये तर कमेंट करून नक्की सांगा मला कसं वाटलं तुम्हाला। अशा प्रकारे आपला हा पॉईंट एक्सप्लोअर झालेला आहे पूर्णपणे। तर आपण आता पुन्हा वर चढणार आहे आणि तिथून मग जायचं आहे आपल्याला रत्नागिरी स्टेशनला। तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा। रत्नागिरी स्टेशनपासून जवळपास 3 ते 4 किलोमीटरवरच आहे हा किल्ला।
तर नक्की या आणि तुम्हीही मजा घ्या या निसर्गाची. मित्रांनो आपण फायनली सुखरूपपणे वरती आलो आहे. तुला कसं वाटलं ट्रॅकिंग जे पण होतं थोडंफार कसं वाटलं? भारी वाटलं. आमच्याकडे काही किट्स नव्हते, शूज पण नॉर्मल होते आमचे, तरी आम्ही हा थरक अनुभव घेतला. तर माझ्या मित्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका पुढच्या अपडेटसाठी. मित्रांनो आपण आता आलेलो आहे थिबा पॅलेस. थिबा पॅलेस जो रत्नागिरीपासून 2.5 किलोमीटरवर आहे. तर हा गेट आहे आणि हा समोर दिसतोय तो थिबा पॅलेस आहे. या साईडला तुम्हाला तिकीट काढून आतमध्ये जावं लागेल, पण फोटोग्राफी अलाउड नाही आतमध्ये बहुते. हां तर अशा प्रकारे आपण रत्नागिरीमधले 2 स्पॉट आपण कवर केले आज. एक म्हणजे थिबा पॅलेस आणि दुसरा म्हणजे भगवती फोर्ट. तर तुम्हाला कसे वाटले ही 2 ठिकाणं मला कमेंट करून नक्की कळवा. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, येतो.